ऑर्डर मास्टर ने पूरा प्रकट किया। तुम्हाला बांधकामाची परवानगी मिळत नाही आणि बांधकामाची परवानगी नसेल सरकारचाही तर नया पैसा मिळत नाही, बँकेचे मिळत नाही। सरकार पुढे करता करता तगादा लावला। मी अनेक बँकेकडे गेलो, पावणे 400 एकर जागा मी धान ठेवायला तयार आहे। ते काय म्हणले बँकेचे लोक, तुम्ही गरीब माणसं, तुमची अर्थस्थिती जप्ती करता। त्यांना मी म्हणलं या जमिनीवर घर वर आणणारा हे घर नाही, श्रमिकाचं महल आहे, महल या तुम्ही कर्ज कोणी तयार झालं। मग शेवटी दिल्लीला गेलो, 4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला। पंतप्रधान कार्यालयाने त्यावेळेला मला बोलून आणि त्यांना सांगितलं भारतात कुठंही 30,000 श्रमिकांचे घर झालेले नाही, फक्त सोलापुरामध्ये होता। मला 2 लाख बँकेकडनं मला कर्ज पाहिजे। वर्षापासून मी यंत्रमागावर काम करीत आहे। सोलापुरात एकमेव व्यक्ती म्हणजे आडम मास्तर। अहो प्रधानमंत्री म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, 30,000 घरकुल कोणतर बांधले का देशामध्ये सांगा बघू। कामगारांचे चळचळ असणारे नेते म्हणजे आपले आडम मास्तर साहेब यांना जास्तीत जास्त आपण कुणाला जरा मतदान करतो म्हणजे एवढं काम केलेलं आहे। आपण एक मत त्यांना देणार ना, काय चुकत सांगा। चांगला आहे, त्यांनी 5 वर्ष आमदार केले, त्यावेळी बी चांगलेच कार्यक्रम केले। आत्ता बी पुढे जे कामगारसाठी राबते ते सर्व कार्यक्रम चांगले केलेले, त्यामुळं आता पुढच्या भविष्याचे ते त्यांना निवडून आणणं आपलं एकच कर्तव्य आहे। మాత్రం ఆరంభం చేశాను, మన కోసం శాంతి పోవాలి ఇల్లు ఇచ్చాడు।